हेलो एवरीवन, वेरी गुड मॉर्निंग। आई एम मिस्टर विवेक चौगले। वेलकम टू माय यूट्यूब चैनल विवेक चौगले सर्स मैथमेटिक्स। विद्यार्थी मित्रों, अपन यूट्यूब चैनल ची बरीच लेक्चर्स घेतलेले आहेत, यापुढे असेच घेत राहणार आहोत। काही जणांना लेक्चर्स आवडले असतील तर त्यांनी लाईक केलेले आहेत। तुम्हालाही जर लेक्चर आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। कंटिन्यू लेक्चर आपले येत राहणार आहेत आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला ती लेक्चर्स घरी बसून आपल्याला पाहायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकर मिळेल। आणि त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। ओके, ठीक आहे। तर आज आपण हे ट्रिग्नॉमेट्री सेकंडचं तिसरं लेक्चर पाहत आहोत आणि ह्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 3.1 ची एक्झाम्पल सॉल्व करत आहोत, बरोबर आहे। तर ह्यामध्ये हा 3.1 एक्सरसाइज जो आहे तो फक्त ॲडिशन फॉर्म्युल्यावरती आहेत। साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी, टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी, है ना, बरोबर। तर याच्यावरती एक्सरसाइजची एक्झाम्पल आपण सॉल्व करत आहोत। चला पाहूया आपण कंटिन्यू। क्वेश्चन नंबर 2, प्रूव द फॉलोइंग अँड एक्झाम्पल नंबर 5, प्रूव दॅट रूट 2 इंटू कॉस पाय बाय 4 मायनस ए इज इक्वल टू कॉस ए प्लस साईन ए। ओके, नाव वी हॅव टू प्रूफ, वी कन्सिडर एल एच एस इज इक्वल टू एस रूट 2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस ए अँड वी हॅव टू वॉन्ट आर एच एस। ओके, अँड देअर फोर वी राईट हिअर रूट 2 ॲज इट इज। नाव सी हिअर द कॉस ए मायनस बी, वी नो फॉर्म्युला फॉर कॉस ए मायनस बी, ॲडिशन फॉर्म्युला कॉस ए इंटू कॉस बी प्लस साईन ए इंटू साईन बी, अँड देअर फोर वी अप्लाय हिअर। फार तर आधी तो फॉर्म्युला आपण इथे लिहूया, वी नो कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू एस, फॉर्म्युला इज कॉस ए इंटू कॉस बी, इथं मायनस असेल तर फॉर्म्युल्यामध्ये इकडं प्लस असतं, प्लस साईन ए इंटू साईन बी। मोस्ट आय एम पी फॉर्म्युला, ॲडिशन फॉर्म्युले, कारण त्याचं महत्त्व मी पाठीमागच्या लेक्चरलाही सांगितलेलं आहे। सगळे फॉर्म्युले आपल्याला प्रूव करत असताना हे चार फॉर्म्युले लागतात, साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी। ओके, मग कॉस ए मायनस बीचा हा फॉर्म्युला आपण वापरला, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साईन ए इंटू साईन बी, सिम्पल फॉर्म्युला आहे। पहिल्या दोन्ही टर्म कॉसच्या मध्ये प्लस साईन द्यायचं, दोन्ही टर्म साईनच्या, असा ह्याचं एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, ॲडिशन फॉर्म्युला आहे। वी यूज धिस फॉर्म्युला हिअर अँड देअर फोर एल एच एस बिकम्स रूट 2 ॲज इट इज इन टू, देअर फोर वी राईट इन स्क्वेअर ब्रॅकेट फॉर्म्युला फॉर कॉस पाय बाय 4 मायनस ए मीन्स कॉस ए मायनस बी, दिस पाय बाय 4 मीन्स सपोज ए अँड दिस सेकंड अँगल सपोज बी, देन वी बिकम्स कॉस ऑफ ए मायनस बी अँड देअर फोर वी राईट हिअर कॉस पाय बाय 4 इन टू कॉस ए मायनस फॉर मायनस साईन, हिअर वी इन फॉर्म्युला देअर इज अ प्लस साईन, साईन पाय बाय 4 इन टू साईन ए। ओके, नाव पाय बाय 4 इज नथिंग बट 45 डिग्री अँड वी नो द अँगल्स ऑफ स्पेशल अँगल, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेशल अँगल, दॅट इज कॉस 45 अँड साईन 45, इट्स अ व्हॅल्यू इज 1/√2 अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर 1/√2 इन टू कॉस ए प्लस सिमिलरली साईन पाय बाय 4 इज नथिंग बट अगेन 1/√2 इन टू साईन ए। ओके, अँड नाव मल्टिप्लाय रूट 2 इन टू ब्रॅकेट, दिस √2 √2 गेट कॅन्सल, वी गेट ओनली कॉस ए, अगेन √2 नं मल्टिप्लाय इथं करा किंवा 1/√2 बाहेर कॉमन काढा मग कॅन्सल करा, काही प्रॉब्लेम येत नाही। देअर फोर वी कॅन राईट हिअर अगेन √2 इन टू टेक 1/√2 कॉमन, वी गेट कॉस ए प्लस साईन ए, है ना। हा 1/√2 इथं आहे, 1/√2 इथं आहे, दोन्ही कॉमन काढा किंवा येणं आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी ती स्टेप येते, √2 गेट कॅन्सल, वी गेट द रिक्वायर्ड कॉस ए प्लस साईन ए, दॅट इज रिक्वायर्ड आर एच एस, हेन्स द प्रूफ, हेन्स द प्रूफ। तर दोन दोन मार्कसाठी असं एक्झाम्पल आपल्याला विचारलं जातं, तर ह्या पद्धतीनं आपण सोडवू शकता, समजलं। ओके, राईट डाऊन दिस नाव। ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 6, क्वेश्चन नंबर 2, वी हॅव टू प्रूव दॅट कॉस ऑफ एक्स मायनस वाय अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉट एक्स कॉट वाय प्लस 1 डिवायडेड बाय कॉट एक्स कॉट वाय मायनस 1। इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, सिम्पल आहे, आपण आपल्या पद्धतीनं जायचं, एल एच एस कन्सिडर करायचा, ॲडिशन फॉर्म्युला वापरायचा त्या ठिकाणी। पहा सोल्युशनमध्ये, लेट एल एच एस इज इक्वल टू राईट डाऊन कॉस ऑफ एक्स मायनस वाय डिवायडेड बाय कॉस ऑफ एक्स प्लस वाय, है ना, एल एच एस कन्सिडर केला। आपण एक्झाम्पलमध्ये बघितल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे, हां इथं कॉस ऑफ एक्स मायनस वाय म्हणजे ॲडिशन फॉर्म्युला आहे, कॉस ए वजा बीचा फॉर्म्युला, कॉस ए इंटू कॉस बी
प्लस साइन ए इंटू साइन बी, तसेच कॉस ए प्लस बी चाही फॉर्म्युला कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी असे दोन फॉर्म्युले एक न्यूमरेटरला आणि एक डिनॉमिनेटरला आपल्याला अप्लाय करावं लागेल. दॅट इज इक्वल टू अप्लाय दॅट फॉर्म्युला ए आणि बी म्हणजे इथं एक्स वाय आहेत, करस्पॉन्डिंग चेंज करू आपण कॉस एक्स इंटू कॉस वाय प्लस साइन एक्स इंटू साइन वाय, ओके होल डिवायडेड बाय सिमिलरली कॉस एक्स इंटू कॉस वाय, आणि जर प्लस असेल तर फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे मायनस साइन एक्स इंटू साइन वाय. तर असे हे दोन्ही फॉर्म्युले आपण वापरले, पुढे रिझन द्या किंवा नाही दिलं तरी चालेल कारण डायरेक्ट फॉर्म्युले आपण इथं अप्लाय केलेले आहेत, है ना, कॉस ए मायनस बी आणि कॉस ए प्लस बी. आता आर एच एस काय पाहिजे आपल्याला, कॉट एक्स कॉट वाय प्लस वन आहे, इथली टर्म वन आहे, प्लसच्या पुढची टर्म वन आहे, इथं वन कधी येणार आहे, तर ह्याच टर्मनं ह्याला जर डिवाईड केलं आपण साईन एक्स साईन वायनं जर डिवाईड केलं तर प्लस वन होणार आहे. इथंही तसंच आहे, साईन एक्स साईन वायला जर आपण साईन एक्स साईन वायनं जर डिवाईड केलं तर ते कॅन्सल होणार आहे आणि वन राहणार आहे. मग डिवाईड काय फक्त एका टर्मला करावं करता येईल का, नाही, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण ॲडजस्टमेंट अशा केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आपण ते डिवाईड करूया, ओके. अँड देअर फोर वेट आय राईट हिअर डिवाइड बाय साईन एक्स साईन वाय साईन एक्स इंटू साईन वाय टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, शॉर्टमध्ये एन रेस्टो आर अँड डी रेस्टो आर लेच, स्पेलिंग चुकायचा विषय येणार नाही. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइड बाय साईन एक्स इंटू साईन वाय टू न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर, अंशाला आणि छेदाला साईन एक्स साईन वायनं डिवाईड करूया. मग डिवाईड करताना पूर्ण न्युमरेटरला पण डिवाईड करायचं आणि पूर्ण डिनॉमिनेटरला पण डिवाईड करायचं, पण डिवाईड मग त्या ठिकाणी परत काय होईल, समजा ए अधिक बी असा छेद आहे आणि सी प्लस डी असा डिनॉमिनेटर आहे आणि असा न्युमरेटर आहे, एखाद्या टर्मनं जर डिवाईड करायचं असेल तर आपण कसं करतो, ए प्लस बी डिव्हायडेड बाय एक्स होल डिव्हायडेड बाय सी प्लस डी डिव्हायडेड बाय एक्स, एक्सनं डिवाईड करायचा अंशाला आणि छेदाला. पण हा छेद जर सेपरेट दिला तर काय होणार आहे, ए छेद एक्स प्लस बी छेद एक्स, है ना, असं सेपरेट डिनॉमिनेटर करता येईल. म्हणजे तुम्ही जरी एखादी स्टेप अशी स्किप करून डायरेक्ट जरी आपण डिवाईड केलं तरी चालतं आहे, काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि मग आपण काय करायचं, प्रत्येक टर्मला डिवाईड करूया. दॅट इज इक्वल टू सी हिअर कॉस एक्स कॉस वाय डिवाइडेड बाय साईन एक्स साईन वाय, ओके प्लस साईन एक्स इंटू साईन वाय डिवाइडेड बाय साईन एक्स साईन वाय होल डिवाइडेड बाय इथं कॉस एक्स कॉस वाय डिवाइडेड बाय साईन एक्स साईन वाय मायनस साईन एक्स साईन वाय डिवाइडेड बाय साईन एक्स साईन वाय. प्रत्येक टर्मला साईन एक्स साईन वायने डिवाईड केल्या अंशाला पण आणि छेदाला पण, म्हणजे एकदाच डिवाईड करायचे पण परत छेद सेपरेट केला प्लस साईन असल्यामुळं, त्यामुळे एक स्टेप स्किप करून आपण डायरेक्ट असं लिहू शकतो. आता काय होईल पहा, मागं सांगितलेल्या पद्धतीने हे कॅन्सल, इथं वन राहणार आहे, इथं पण हे कॅन्सल, साईन एक्स साईन वाय कॅन्सल, म्हणजे इथं पण वन राहणार आहे. इथं पहा कॉस एक्स अपॉन साईन एक्स आणि कॉस ए वाय अपॉन साईन वाय, कॉस डिवाइडेड बाय साईन मीन्स कॉट, करेक्ट, अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर कॉट एक्स इंटू कॉट वाय प्लस वन डिवाइडेड बाय कॉट एक्स इंटू कॉट वाय मायनस वन, वी गेट द रिक्वायर्ड आर एच एस, हेन्स द प्रूफ, हेन्स द प्रूफ. म्हणजे अशी एक्झाम्पल जी सॉल्व करताना प्रूव्ह करताना आपल्याला सुरुवातीला वाटते की थोडेसे अवघड असतील किंवा काय नाही, प्रॉपर फॉर्म्युला जर तुम्ही तिथं वापरला त्यासाठी फॉर्म्युला पाठ असावा लागतो, है ना, आणि मग प्रॉपर फॉर्म्युला वापरला का तुम्हाला एक्झाम्पलमध्ये लगेचच त्या ठिकाणी प्रूफच्या दिशेने आपण जातो आणि लगेच काय काय करायच्या स्टेप समजतात आणि त्यामुळं डायरेक्ट आपल्याला प्रूफ मिळतं. ओके अंडरस्टँड धिस, ओके राईट डाऊन धिस नाव. ओके सी हिअर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7, वी हॅव टू प्रूव्ह दॅट कॉस एक्स प्लस वाय इंटू कॉस एक्स मायनस वाय इज इक्वल टू कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स. पहा कशा पद्धतीने मगाशी इथं डिवाईड होतं कॉस एक्स प्लस वाय डिवाईड बाय कॉस एक्स मायनस वाय, इथं आता दोन्हीचा गुणाकार आहे, नो प्रॉब्लेम, घ्या एल एच एस. देअर फोर वी कॅन राईट हिअर वी हॅव एल एच एस इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस वाय इन अनदर ब्रॅकेट कॉस ऑफ एक्स मायनस वाय, अँड नाव अप्लाय द फॉर्म्युले फॉर कॉस ऑफ ए प्लस बी इंटू कॉस ऑफ ए मायनस बी. वी कॅन राईट हिअर इन फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट कॉस एक्स इंटू कॉस वाय मायनस साईन एक्स इंटू साईन वाय, राऊंड ब्रॅकेट टाकला तरी चालेल. ओके दिस इज द फॉर्म्युला फॉर कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी प्लस असेल तर मायनस साईन ए साईन बी इंटू, सिमिलरली फॉर सेकंड ब्रॅकेट कॉस एक्स इंटू कॉस वाय मायनस असेल तर प्लस
साइन एक्स इंटू साइन वाय ब्रैकेट कंप्लीट. ओके एल एच एस कन्सिडर केला आणि दोन्हीचा पण फॉर्म्युला वापरला ॲडिशन फॉर्म्युला कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी. आता हे फॉर्म्युले वापरल्यावरती आपल्या असं लक्षात येते की इथं ए आवाजा बी पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात ए अधिक बी मग ए मायनस बी इंटू ए प्लस बी असेल तर करेक्ट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दिस इज द स्कूल लेवल फॉर्म्युला अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर वी कॅन राईट डायरेक्टली कॉस स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय दिस इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर वाय. बरोबर ए मायनस बी इंटू ए प्लस बी मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचा वर्ग म्हणजे पूर्ण कॉस एक्स कॉस वायचा वर्ग. मग मी वर्गच करून लिहिले डायरेक्ट सेपरेट रूल्स ऑफ इंडायसेसनुसार दोन्हीचा पण वर्ग या दोन्हीचाही वर्ग. आता काय करायला लागतं अशा वेळेस आपण आर एच एस पण बघायचा असतो. काही येतं इथं कॉस वर्ग वायची किंमत येते वन मायनस साईन वर्ग साईन वर्गची किंमत काही ठेवता येतं आपल्याला पण आर एच एस पण बघायचा वाय जो आहे अँगल तो कॉसच्या स्वरूपामध्ये आणि एक्स जो आहे तो साईनच्या स्वरूपामध्ये. म्हणजे एक्सचे जिथं आहेत एक्सला साईन एक्सचीच टर्म ठेवायची आणि कॉस वायची टर्म ठेवायची. आता इथं बघा कॉस स्क्वेअर एक्स आहे आपल्याला इथं आर एच एसमध्ये साईन एक्समध्ये आहे तो अँगल त्यामुळे कॉस वर्ग एक्स आलं तर त्याचं कन्वर्शन आपण साईन वर्ग एक्समध्ये करायचं आणि कसं करतो आपण ते तर फर्स्ट आयडेंटिटी वापरायची अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर फॉर द कॉस स्क्वेअर एक्स वी कॅन राईट हिअर वन मायनस साईन स्क्वेअर एक्स अँड कॉस स्क्वेअर वाय ॲज इट इज हा आहे असाच ठेवायचा कारण वायची टर्म आहे अशीच मायनस साईन स्क्वेअर एक्स आर एच एसला आहे ते साईन स्क्वेअर एक्स तसंच ठेवायचं. इथं साईन स्क्वेअर वाय आहे आपल्याला आर एच एस कॉस वर्ग वायच्या स्वरूपात पाहिजे म्हणून साईन वर्ग वायची किंमत मी परत ठेवतो फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटीनुसार वन मायनस कॉस स्क्वेअर वाय बिकॉज साईन स्क्वेअर वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय इज इक्वल टू वन म्हणजे साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक म्हणून साईन वर्ग थिटाची किंमत एक वजा कॉस वर्ग थिटा पण इथे अँगल वाय आहे म्हणून वायच्या स्वरूपामध्ये ती आपण आयडेंटिटी इथं लिहिलेली आहे. ओके आता मल्टिप्लिकेशन करूया ह्या कॉस वर्गनं वायने ह्या दोन्हीला मल्टिप्लाय करूया साईन स्क्वेअर एक्सने ह्या दोन्हीला मल्टिप्लाय करूया अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर कॉस स्क्वेअर वाय इंटू कॉस स्क्वेअर वाय इंटू वन कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय ॲज इट इज गुणाकाराच्या स्वरूपात फक्त लिहायचं हे कारण हे एक्स अँगल आहे इथं वाय अँगल आहे त्यामुळं गुणाकाराच्या स्वरूपात फक्त लिहिलं. सिमिलरली मायनस साईन स्क्वेअर एक्स इंटू वन साईन स्क्वेअर एक्स दिस मायनस अँड दिस मायनस बिकम्स प्लस हिअर इज अ साईन स्क्वेअर एक्स अँड कॉस स्क्वेअर वाय वी राईट ॲज इट इज दॅट इज इन टर्म्स ऑफ मल्टिप्लिकेशन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय. ओके मायनस मायनस प्लस आता तुम्ही जर ही ऑब्झर्व केली स्टेप तर इथं मायनस साईन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय आहे इथं प्लस साईन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय आहे हे कॅन्सल होईल राहिलं काय पहा कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स दॅट इज आर एच एस हेन्स द प्रूफ पहा काय उघड या एक्झाम्पलमध्ये अगदी थोडीशी प्रॅक्टिस करावं लागते. इथं समजलं का तुम्ही लगेच काय करायचं नंतर लेक्चर झाल्यानंतर न बघता एक्झाम्पल हे सोडवता येते का बघायचं तर तुम्ही परफेक्ट होचाल तर तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल आणि ह्या दृष्टीने आपल्याला असे एक्झाम्पल सर्वच्या सर्व सोडवता येतील. ओके राईट डाऊन दिस नाव ओके नाव वी टेक नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8 वी हॅव टू प्रूव्ह दॅट टॅन फाईव्ह ए मायनस टॅन थ्री ए डिव्हायडेड बाय टॅन फाईव्ह ए प्लस टॅन थ्री ए इज इक्वल टू साईन टू ए अपॉन साईन एट ए पहा कशा पद्धतीनं सोडवायचं टॅन पाच ए वजा टॅन तीन ए असं आपल्याला न्युमरेटर दिले आणि इथं फक्त प्लस केलेलं आहे आणि इकडं साईनमधल्या दोन टर्म्स आहेत याची वजाबाकी होत नसते टॅन पाच ए वजा टॅन तीन ए म्हणजे पाचमधून तीन वजा करायचा दोन ए राहतो अशी वजाबाकी कधीही होत नसते हे काही सेपरेट टर्म नाहीत हे अँगल आहेत टॅनचा अँगल आहे फाईव्ह मल्टिपल ए अँड टॅनचा अँगल आहे थ्री मल्टिपल ए है ना म्हणजे तीन ए आणि पाच ए हे टॅनचे अँगल्स आहेत त्यामुळे असे सबट्रॅक्शन होत नसते याच्या अँगलमध्ये दोन ए करायचे आणि ह्याचे आठ करायचे साईन भागिले कॉस असं चुकूनसुद्धा करायचं नाही. ओके कसं प्रूव्ह करायचं पहा वी राईट द एल एच एस इज इक्वल टू टॅन फाईव्ह ए मायनस टॅन थ्री ए प्रॉपरली पहा divided by tan 5a plus tan 3a. Now use the definition. Tan is nothing but yes sine divided by cos and therefore we can write here sine 5a divided by cos 5a
माइनस सिमिलरली साइन 3a डिवाइडेड बाय कॉस 3a. त्यांची डेफिनेशन साइन भागिले कॉस. चार ठिकाणी टॅन आहे, आपण चारही ठिकाणी काय करूया डेफिनेशन वापरूया. साइन 5a डिवाइडेड बाय कॉस 5a प्लस साइन 3a डिवाइडेड बाय कॉस 3a. ओके, लक्षात आलं? फक्त टॅनच्या डेफिनेशन वापरल्या, साइन भागिले कॉस. आता न्यूमरेटर आहे हा, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन लसावी घ्यायचा आणि तिरकस गुणाकार करायचा. दॅट इज इक्वल टू, नाव सी हिअर, होल डिवायडेड बाय, हिअर इज अ न्यूमरेटर, टेक एलसीएम, कॉस इंटू 5a इंटू कॉस 3a, अँड आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन वी कॅन राईट हिअर साईन 5a इंटू कॉस 3a मायनस ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार, कॉस 5a इंटू साईन 3a. ओके, होल डिवायडेड बाय, इथं सुद्धा तसंच लसावी आला कॉस 5a इंटू कॉस 3a आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन पहा इथं साईन 5a इंटू कॉस 3a प्लस, मध्ये फक्त प्लस साईन होणार, कॉस 5a इंटू साईन 3a. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, पहिल्या स्टेपला डेफिनेशन वापरली टॅनची, दुसऱ्या स्टेपला लसावी काढून तिरकस गुणाकार केला, जसं अंशाला केलं तसंच छेदाला सुद्धा लसावी काढला आणि तिरकस गुणाकार केला. आता काय होईल, उलटून गुणिले करायचं, किंवा इथंच डिनॉमिनेटरला हा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल, कॉस 5a कॉस 3a ला कॉस 5a कॉस 3a उलटून गुणिले केल्यावर हे वरती येईल, कॅन्सल होणारच आहे, त्यापेक्षा आपण इथंच कॅन्सल करूया. राहिलं काय, ह्या दोन टर्म राहिल्या, अँड देअर फोर वी गेट LHS इज इक्वल टू काय राहिलं पहा, साईन ऑफ 5a इंटू कॉस 3a मायनस कॉस 5a इंटू साईन 3a डिवायडेड बाय सिमिलरली साईन 5a इंटू कॉस 3a प्लस कॉस 5a इंटू साईन 3a. आणि हे जर आपण ऑब्झर्व केलं, बघितलं, तर आपल्या लक्षात येईल की हा कोणत्या तरी अँगलचा ॲडिशन फॉर्म्युला आहे, म्हणजे त्याची उजवी बाजू आहे, साईन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन बी. डिनॉमिनेटरसुद्धा तसाच आहे, साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी, हे साईनचे ॲडिशन फॉर्म्युले आहेत. एक आहे ए प्लस बीचा, दुसरा आहे साईन ए मायनस बीचा. मग आपण इथं जर फॉर्म्युला अप्लाय केला, देअर फोर फॉर दिस वी कॅन राईट साईन ऑफ ए मायनस बी, ए म्हणजे 5a आणि बी म्हणजे 3a, ह्याचं एक्सपान्शन आहे वरचा न्युमरेटर, साईन ए वजा बी, साईन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन बी डिवायडेड बाय, हे जर एक्सपान्शन आपण बघितलं तर साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे हा, कारण मध्ये प्लस आहे, साईनच्या फॉर्म्युल्याला प्लस असेल तर प्लस असतं. साईन ए प्लस बी म्हणजे साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. अँड नाऊ सॉल्व द ब्रॅकेट्स, वी कॅन राईट हिअर 5a मायनस 3a इज नथिंग बट 2a, सिमिलरली साईन ऑफ 5a प्लस 3a मीन्स 8a, अँड देअर फोर वी गेट द रिक्वायर्ड RHS, हेन्स द प्रूफ, हेन्स द प्रूफ. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. लक्षात आलं, इथं डायरेक्ट वजाबाकी करायची नाही, पाचमधून तीन गेलं दोन आणि पाच आणि तीन आठ असं होत नसते बेरीज किंवा वजाबाकी. अंडरस्टँड? ओके, राईट डाऊन दिस. ओके, नाव टेक एक्झाम्पल नंबर 9, क्वेश्चन नंबर 2, प्रूव दॅट टॅन 8 थिटा मायनस टॅन 5 थिटा मायनस टॅन 3 थिटा इज इक्वल टू टॅन 8 थिटा इंटू टॅन 5 थिटा इंटू टॅन 3 थिटा. इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, ह्यामध्ये कसा फरक आहे बघा, फक्त इथं मायनस आहे आणि उजव्या बाजूला मायनस साईन जाते आणि इथं फक्त इंटू साईन राहतं, इंटू टर्म सगळ्या त्याच आहेत, फक्त मायनसच्या जागेला प्लस. MCQला एकदा विचारलेलं होतं अशा टाईपमध्ये, द व्हॅल्यू ऑफ द टॅन 8 थिटा मायनस टॅन 5 थिटा मायनस टॅन 3 थिटा इज इक्वल टू, आणि खाली चार ऑप्शन्स होते. हे सिम्प्लिफाय वगैरे करत वेळ घालवायचा नाही, असे इंटरेस्टिंग एक्झाम्पलचा RHSसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. ओके, सी हिअर हाऊ टू प्रूव दिस. नाव सी हिअर LHS, सिन्स वी कॅन राईट, आता LHS RHS न घेता डायरेक्ट आपण इक्वेशनच प्रूव करूया. LHS घेऊन पण त्याची ॲडजस्टमेंट वगैरे करून आपल्याला येईल, पण थोडं लेंगडी होते, मोठे एक्झाम्पल होते, त्यापेक्षा आपण शॉर्टमध्ये पहा. सिन्स वी नो 8 थिटा इज इक्वल टू 5 थिटा प्लस 3 थिटा, 8 थिटा म्हणजे काय, 5 थिटा अधिक 3 थिटा, बरोबर आहे. आता दोन्ही बाजूचा जर मी टॅन घेतला, देअर फोर वी कॅन राईट हिअर टॅन ऑफ 8 थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ 5 थिटा प्लस 3 थिटा. ओके, टेकिंग टॅन ऑन बोथ साईड्स, टॅन 8 थिटा इज इक्वल टू
tan of 5 theta plus 3 theta. Now apply here formula tan a plus b. We know tan a plus b is equal to, further formula adi lihve ita, we know tan of a plus b, this is the addition formula, is nothing but we know tan a plus tan b divided by, yes correct, 1 minus tan a into tan b. And now apply this formula here, and therefore we can write here tan 8 theta is equal to tan 5 theta. This term is nothing but a, and this is for b. Then apply tan a plus tan b, that is tan 5 theta plus tan 3 theta divides 1 minus tan a into tan b, that is tan 5 into tan 3 theta. Angle वेगळे आहेत त्यामुळे tan into tan tan square होणार नाही, किंवा tan 5 theta plus tan 3 theta tan 8 theta होणार नाही, कारण ही एकच टर्म आहे, tanचा तो angle असतो, त्यामुळे असे addition होणार नाही. ठीक आहे, आता हा जो denominator आहे तो आपण left side ला घेऊया, इकडे येताना काय होईल ते multiplication होईल, and therefore we get tan 8 theta into bracket 1 minus tan 5 theta into tan 3 theta. जो denominator जो आहे, हा denominator या बाजूला घेतला, इथं भागिले इकडे येताना गुणिले होईल tan 8 theta into कंसामध्ये तो denominator ठेवला, is equal to काय राहिले आपल्याकडे, tan 5 theta plus tan 3 theta. Okay, now simplify this. tan 8 theta ना आतमध्ये कंसात आपण multiply करूया, tan 8 theta into 1 tan 8 theta minus tan 8 theta ने याला गुणायचं, इथं 8 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे, म्हणजे याचा गुणाकार होणार नाही, किंवा tan 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 क्यूब होणार नाही, गुणाकारच्या स्वरूपामध्ये फक्त ते लिहायचं, एंड देअरफोर वी कॅन राईट हियर tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta is equal to RHS आहे असंच, tan 5 theta plus tan 3 theta. झाले लास्ट टर्म राहिली, ह्या दोन्ही टर्म जर आपण राईट हँड साईडच्या जर लेफ्ट साईडला घेतल्या तर ह्या प्लसच्या मायनस होतील, आणि ही मायनसची पूर्ण जी टर्म आहे ही पलीकडच्या बाजूला घ्या, उजव्या बाजूला घ्या, प्लस होईल. पहा काय होईल, देअरफोर टॅन ऑफ 8 थीटा ही टर्म इकडे घेऊया, मायनस टॅन 5 थीटा प्लसची टर्म ह्या बाजूला घेऊया, मायनस टॅन 3 थीटा इज इक्वल टू, ह्या दोन्ही टर्म इकडे घेतल्या आणि ही जी टर्म मायनसची आहे ती आपण राईट हँड साईडला घेऊया, म्हणजे मायनसची प्लस होईल, वी गेट टॅन ऑफ 8 थीटा इंटू टॅन ऑफ 5 थीटा इंटू टॅन ऑफ 3 थीटा, अँड दिस इज द रिक्वायर्ड प्रूफ, हेन्स द प्रूफ, वी कॅन राईट एज लाईक धिस, हेन्स द प्रूफ. तर ह्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल, थोडंसं वेगळे आहे, एल एच एस आर एच एस न घेता आपण डायरेक्ट 8 थीटा इज इक्वल टू अशी ॲडजस्टमेंट केली, 8ची फोड केली 5 + 3, कारण 8 + 5 = 3 स्वरूपामध्ये ह्या टर्म्स आहेत, त्यामुळे त्या पद्धतीनं आपण प्रूव्ह केलं. समजलं? ओके, राईट डाऊन दिस नाव. ओके, नाव सी द एक्झाम्पल नंबर 10, क्वेश्चन नंबर 2 कंटिन्यू. प्रूव्ह दॅट tan 50 इज इक्वल टू tan 40 प्लस 2 tan 10. सेम आता सारखं एक्झाम्पल आहे, जसे 8 थीटा 5 थीटा 3 थीटामध्ये आपण रिलेशन लिहिलं, तसं 50 40 आणि 10 रिलेशन 50 = 40 आधी एकदा, सेम असं एक्झाम्पल आहे. हे सुद्धा रिझल्ट माहीत पाहिजेत, एम सी क्यूसाठी खाली ऑप्शनमध्ये आहे, आर एच एस असतात, टॅन 50 = आणि खाली ऑप्शनमध्ये, त्यामुळे सॉल्व करत बसायला वेळ घालवायचा नाही. अजून एक असंच एक्झाम्पल असतं, इथं 70 असतं, इथं 50 आणि इथं 20, 70 50 20 50 आणि 20 70, जसं 40 + 10 = 50, तसं एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये नाही पण काही रेफरन्स बुकमध्ये सेम ह्या टाईपचं असतं, तर करस्पॉन्डिंग रिझल्ट असे लक्षात ठेवले पाहिजेत आपणही, आणि सॉल्व करायची मेथड सेम आहे. पहा कशा पद्धतीनं सोडवूया, सेम आता सारखंच, सिन्स ओके, सिन्स 50 इज इक्वल टू 40 + 10, अँड देअर फॉर टेकिंग टॅन ऑन बोथ साईड, सिमिलरली वी कॅन राईट हिअर टॅन 50 इज इक्वल टू टॅन ऑफ 40 + 10. And now the apply formula tan a plus b, we can apply directly tan a plus tan b divided by 1 minus tan a into tan b. Put a reason dile tari chalel ithe since manun. Tan a plus b. Hai na? Tan a plus b means tan a plus tan b divided by 1 minus tan a into tan b. This is the value of tan 50. Now transfer this denominator to LHS. We can write here tan 50 into bracket 1 minus tan 40 into tan 10 is equal to RHS becomes tan 40 plus tan 10. Hai na?
हा डिनॉमिनेटर आपण डाव्या बाजूला घेतला इथं भागिले इकडे येताना गुणिले होईल आणि राहिलं टॅन 40 अधिक टॅन 10. आता टॅन 50 ने मल्टीप्लाय करू, टॅन 50 इंटू 1 टॅन 50 ॲज इट इज मायनस टॅन 50 इंटू टॅन 40. सेम एक्झाम्पल आहे बघा, आत्ता सोडवून दिलेल्या पद्धतीनं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये ह्या तिन्ही टर्म लिहिल्या इज इक्वल टू टॅन 40 प्लस टॅन 10. मग असे थीटा होते अननोन व्हॅल्यू होत्या, तिथं थीटाच्या स्वरूपात होतं, इथं पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे त्या 50, 40 आणि 10 स्वरूपामध्ये. ठीक आहे, आपण बघूया आता इथं कशा पद्धतीनं पुढं आपल्याला सॉल्व करावं लागेल. हिअर इज अ 10 50, नाऊ मेक ॲडजस्टमेंट, वी कॅन राईट हिअर 10 50 मायनस धिस 10 50 मीन्स 90 मायनस 40. बरं, ही स्टेप लक्षात ठेवावं लागेल, ॲडजस्टमेंट करायची. 50 म्हणजे काय तर 90 वजा 40, 50 फोड केली. पुढच्या टर्म्स आहे अशाच लिहितो मी, 10 40 इंटू 10 10 आहे असंच इज इक्वल टू आर एच एस ऑल्सो सेम 10 40 प्लस 10 10. सेम लिहिला आर एच एस आहे असाच लिहिलेला आहे, फक्त ह्या 50 फोड काय केली मी 90 वजा 40. आणि आपल्याला 10वीला फॉर्म्युला होता बघा, टॅन पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू क्वाट थिटा. फार तर इथे मी लिहितो तो फॉर्म्युला, वी नो टॅन 90 वजा थिटा बरोबर क्वाट थिटा. तसं 10 90 वजा 40 म्हणजे क्वाट 40 होणार, अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर 10 50 ॲज इट इज मायनस फॉर धिस वी राईट हिअर क्वाट 40. सिमिलरली 10 40 मीन्स रिसिप्रोकल ऑफ क्वाट, फॉर धिस वी कॅन राईट हिअर 1/क्वाट 40, कारण क्वाटचा व्यस्त 10 असतो, 10चा व्यस्त क्वाट असतो. मग 10 40 बद्दल काय लिहिलं मी, 1/क्वाट 40 इंटू 10 10 आहे असंच ॲज इट इज आर एच एस इज ऑल्सो सेम 10 40 प्लस 10 10. नाव सी हिअर क्वाट 40, क्वाट 40 गेट कॅन्सल, वी कॅन राईट हिअर 10 50 मायनस 10 10. क्वाट 40 क्वाट 40 कॅन्सल झाल्यावर राहिलं फक्त मायनस, कॅन्सल झाल्यावर 1 1 इंटू 10 10 10 10 इज इक्वल टू आर एच एस सेम दॅट इज 10 40 प्लस 10 10. नाव मायनस 10 10 हा काय करा, पलीकडनं हा प्लस 10 10 होईल, अँड देअर फोर वी गेट 10 50 इज इक्वल टू 10 40 प्लस 10 10 प्लस 10 10. अगेन वी कॅन राईट हिअर मायनस टर्म बिकम्स प्लस 10 10 प्लस 10 10 टू 10 10, अँड देअर फोर वी गेट द रिक्वायर्ड प्रूफ 10 50 इज इक्वल टू 10 40 प्लस टू 10 10. 10 10 प्लस 10 10 टू 10 10, एक्स प्लस एक्स टू एक्स, त्या पद्धतीनं 10 10 प्लस 10 10 टू 10 10, हेन्स द प्रूफ. तर अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आपल्याला प्रूफ झालेलं आहे. ओके, अंडरस्टँड धिस, राईट डाऊन धिस नाव. ओके, नाव सी द एक्झाम्पल नंबर 11. दिस इज द लास्ट लेक्चर ऑफ लास्ट एक्झाम्पल ऑफ टुडेज लेक्चर. वी हॅव टू प्रूव दॅट कॉस 27 प्लस साईन 27 डिवायडेड बाय कॉस 27 मायनस साईन 27 इज इक्वल टू 10 of 72. हे जे अँगल दिलेले आहेत 27 72 वगैरे, हे काय आपले स्पेशल अँगल नाहीत, 0 30 45 60 90 ह्याच्या किमती ठेवून आपण व्हेरीफाय वगैरे करायला. मस्त एक्झाम्पल आहे, इंटरेस्टिंग आहे, कशा पद्धतीनं सॉल्व करायचं पहा. एल एच एस घेऊन आपण आर एच एस दाखवूया. ओके, वी कॅन राईट हिअर एल एच एस इज इक्वल टू कॉस ऑफ 27 प्लस साईन 27 डिवाइड्स कॉस 27 मायनस साईन 27. ओके, एल एच एस लिहिला. आता काय करायचं इथं, आपण डिवाइड बाय कॉस 27 टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. डिवाइड कॉस ऑफ 27 टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. काय काय एक्झाम्पलच्या स्टेप्स अशा लक्षात ठेवायच्या, अशा टाईपचं नंबर चेंज करून जर एक्झाम्पल आलं तर लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की इथं डिवाइड बाय कॉस 27 असेल किंवा समथिंग असेल, तर हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे एक्झाम्पल पाहिल्याबरोबर. थोडीशी प्रॅक्टिस करा, आपोआप तुमच्याही लक्षात येत राहिली. अँड देअर फोर एल एच एस बिकम्स, वी कॅन राईट हिअर कॉस 27 डिवायडेड बाय कॉस 27 प्लस साईन 27 डिवायडेड बाय कॉस 27. प्रत्येकाला कॉस 27 डिवाइड करायचं आहे, होल डिवायडेड बाय कॉस ऑफ 27 अगेन कॉस 27 मायनस साईन 27 डिवाइडेड बाय कॉस 27. म्हणजे डिवाइड बाय कॉस 27, कॉस 27 अंशाला आणि छेदाला डिवाइड करायचं, म्हणजे अंशाच्या प्रत्येक टर्मला, ही टर्म वेगळी ही टर्म वेगळी, प्रत्येक टर्मला कॉस 27 डिवाइड करायचं. मग त्यामुळे काय मिळेल पहा, देअर फोर एल एच एस बिकम्स
एल एच एस इज इक्वल टू कॉस अपॉन कॉस, कॉस 27 ला कॉस 27 कॅन्सल म्हणजे 1, प्लस साईन 27 भागिले कॉस 27 येस टेन ऑफ 27, व्हेरी गुड, डिवायडेड बाय सिमिलरली 1 मायनस टेन 27 है ना, इथं सुद्धा कॉस कॉस गेट कॅन्सल, 1 मायनस साईन अपॉन कॉस इज नथिंग बट 10 27. Now see here, one more adjustment is as like this. One is nothing but 10 of 45 minus 10 of 27. Okay, sorry, it is a plus sign, right? Plus 10 27 divided by this one as it is. Paha kasha adjustment karto mi. Ya ek cha jagala mi 10 45, karan 10 45 chi value 1 aste. न्यूमरेटरला जो 1 आहे त्याची किंमत मी 10 45 लिहितो अधिक 10 27, डिनॉमिनेटरचा 1 मायनस मी तसाच ठेवतो आणि हा जो 10 27 आहे तो 1 into 1 म्हणजेच 10 45 into 10 27 अशी ॲडजस्टमेंट केली बिकॉज 10 45 इज इक्वल टू 1 रिझन दिलं मी. हे जर सोडवलं तर मला वरची पायरी येते, पहा 10 45 ची किंमत 1 प्लस 10 27, 1 मायनस इथं 10 45 ॲडजस्टमेंट केली एक्स्ट्राची, कारण 10 27 म्हणजे 1 into 10 27, 1 × 10 27, मग हे 1 ची किंमत परत 10 45 घेतली. ही ॲडजस्टमेंट काय केली तर आता हा जर आर एच एस बघितला आपण, ही जी उजवी बाजू जी आहे ह्याच्याकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल दिस इज द एक्सपान्शन ऑफ ॲडिशन फॉर्म्युला ऑफ 10a + b, 10a + 10b अपॉन 1 - 10a × 10b. हा 10a + b एक्सपेन्शन आहे, उजवी बाजू आलेली आहे त्याच्यावरून आपण लिहू शकतो फॉर दॅस द दिस इज 45 + 27 म्हणजे 10a + b हा फॉर्म्युला आहे. 10a + 10b, ए म्हणजे 45, बी म्हणजे 27 अपॉन 1 - 10a × 10b. लक्षात आलं फॉर्म्युला, त्यासाठी जर माहीत असेल तुमचा पाठ असेल 10a + b तर सांगायची सुद्धा आवश्यकता नाही, लगेच तुम्हाला ते ॲडजस्टमेंट कळते आणि त्या ठिकाणी आपल्याला कशाचं एक्सपान्शन आहे ते लक्षात येतं. आणि मग आता ह्या दोन कंसातल्या टर्मची जर बेरीज केली, 7 5 12 5 2 7 म्हणजे 72 डिग्री, अँड देअर फोर वी गेट रिक्वायर्ड आर एच एस 10 72, हेन्स द प्रूफ. तर ह्या पद्धतीनं आपल्याला हे 11वं एक्झाम्पल सॉल्व करता येईल. 3 मार्कासाठी आपल्याला थिअरॉटिकल येतं, MCQ ला सुद्धा ऑप्शनमध्ये असे एक्झाम्पल्स असतात, तर व्यवस्थितपणे तुम्ही ते सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. आजची जर एक्झाम्पल्स सर्व तुम्हाला समजले असतील तर लेक्चर लाईक करा, अडचण काय असतील प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, आवडलं असेल तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सबस्क्राईब करा, इथून पुढची लेक्चरसुद्धा आपल्याला लगेच त्या ठिकाणी मिळून जातील. ओके, थँक्यू.